थेम्स नदीमध्ये ज्या सगळ्या सुएज लाईन्स आहेत ज्या मलवाहिन्या आहेत त्या सोडणं बंद केलं तर तो जर आपण बेंचमार्क धरला ती नदी साफ झाली तर वे डस पुणे स्टँड वे डू वी स्टँड हाऊ फार अ क्लोज आ वी फ्रॉम दॅट थेम्स नदीची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की तिकडे पार्लमेंट होतं आणि मग थेम्समध्ये तेव्हाच्या ब्रिटिश इंडस्ट्रीयल एराचं जो सुरुवात होती तेव्हाचं सगळं अनट्रीटेड सुएज हे थेम्समध्ये जायचं आणि शहराचं सुएज थेम्समध्ये जायचं आणि त्याला थेम्स टिंक म्हणायचे की तो एवढा घाण वास यायचा की ते पार्लमेंटमध्ये म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना बसणं मुश्किल व्हायचं आणि मग तेव्हा थेम्सचं पोल्युशन तेव्हापासून बंद केलं पण आता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मोठ्या शहरांमध्ये सुएज लाईन्स नदीमधून जात नाहीत ही तर प्रायमरी गोष्ट आहे पण स्टॉम वॉटर ड्रेन्स पण नदीतून जात नाहीत हे महत्त्वाचं आहे आत्ता आपण पुण्याचं बघितलं तर आत्ता शेजारी तुम्ही बघू शका ड्रेनेज लाईन्स तर आहेतच आहेत स्टॉम वॉटर ड्रेन्स पण नदीच्या हे फॉलो करत आहेत आणि त्याचा प्रॉब्लेम काय होतो तर आपल्या स्टॉम वॉटर सिस्टीम्स किंवा आपल्या ड्रेनेज सिस्टीम्स ह्या आपलं पॉप्युलेशन बघता किंवा आपलं पाणी जेवढं बाहेर येणार आहे ते बघता त्याच्यापेक्षा खूप छोट्या स्केलवरती आत्ता डिझाईन्ड आहेत त्याच्यामुळे त्याच्यात जेव्हा पावसाचं पाणी स्टॉमोटे ड्रेन किंवा ड्रेनेज जातं तेव्हा ते बॅकअप होतं आणि ओव्हरफ्लो होतं आणि ओव्हरफ्लो झाल्यावर ते कुठे जाणार पाणी ते, ते डायरेक्ट नदीत जाणार तर हा काही योगायोग नाही आहे तिकडे त्या लाईन्स आहेत ते तशा तिथे लाईन्स असणं सगळ्यात सोयीस्कर आहे म्हणून त्या तिथे लाईन्स आहेत आत्ता पुणे कुठे आहे म्हणताना आपण भारत कुठे आहे बघूया तर नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलनी सतत हे म्हटलेलं आहे की नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा किंवा एन एम सी जी किंवा सगळेच आपले एन आर एल डी मग नॅशनल रिव्हर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम याच्यामध्ये प्रत्येक वेळेला दहा ते वीस टक्के फंड्सचा पण ॲक्च्युअल युटिलायझेशन झालं नाही पुणा पुणा काय किंवा कुठलंही शहर काय हे नेहमी एक सुएज ट्रीटमेंट प्लांट हा बांधतच असतो आणि मग आपण काय सांगतो किंवा पी एम सी काय सांगते आम्हाला काही नाही सातशे कोटीचा सुएज ट्रीटमेंट प्लांट बांधणार आहे तर त्याच्यावर राजेंद्रसिंग नेहमी म्हणतात की तुम्ही जेवढा जास्त पैसा नदीत ओतणार आहात तेवढी तुमची नदी जास्त घाण होणार आहे कारण पैस कारण याचा एम जो आहे तो पैसा ओतणे हा आहे नदी साफ करणे हा नाही आहे आणि तो आपण अगदी क्लिअरली पुण्यामध्ये काय मुंबईत काय सगळीकडे बघतोय मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये देखील आत्ता आपली ॲक्च्युअल सुएज ट्रीटमेंट करण्याची क्षमता अंदाजे साठ टक्के आहे ॲज कम्पेअर्ड टू दॅट पण सुएज ट्रीट होतंय किती तर मला सगळ्यांना अशी विनंती करायची आहे की दोन गोष्टी बघा पहिली गोष्ट तुमची बिल्डिंग किंवा तुमचं घर हे सुएज सिस्टीमला कनेक्टेड आहे की नाही आपल्याला हा खूप छोटा सोपा प्रश्न वाटतो हा नाही आहे तसा खूपशा बिल्डिंग्स या सुएज सिस्टीमला कनेक्टेड नाही आहे आणि त्यांना सेप्टिक टँक्स पण नाही आहेत आणि हे तिकडं राहायला आलेल्या लोकांना माहीत नसतं पण खुनासारखं येते की इग्नोरन्स कॅनॉट बी आर एक्सक्यूज त्यामुळे आपल्याला हे माहीत असणं आता गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्याजवळ जो कुठला सुएज ट्रीटमेंट प्लांट आहे तिथे प्लीज तुमच्या मुलांसकट एकदा भेट द्या तुम्ही तेव्हा एकदा जेव्हा तिथं भेट द्यायला जाल एका अशा ठिकाणी जी तुमच्या टॅक्सच्या पैशांनी बांधलेली आहे तुमच्या नदीचं आरोग्य सो कॉल त्याच्यानी सुधारणार आहे तिथे आत जायला तुम्हाला किती प्रॉब्लेम्स होत आहेत याचा एकदा अनुभव घ्या हो आणि आत गेल्यानंतर तिथल्या लोकांना पण खूप प्रॉब्लेम्स असतात पण तेव्हा आपण समजू शकतो की कुठली तरी घाण जी आपल्या छोट्या गटारात जाते किंवा नदीत जाते ती नाही ट्रीट होणार आहे या सिस्टीमधून सो so, uh, मला वाटते की uh, आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती काम करत राहणं कमी केमिकल्स वापरणं हे सगळं आहेच बरोबर पण गव्हर्नन्सचे प्रश्न हे खूप मोठे आहेत आणि त्यांना त्या लेवलवरती आपल्याला टॅकल करण्याशिवाय दुसरा आपल्याकडे पर्याय नाही आहे त्यामुळे प्लीज uh, सुएशिटमेंट प्लांटला भेट द्या पण द लकी थिंग इज की आपल्याकडे जीवित नरीसारखी संस्था आहे शैलेंद्र पटेल सर सरदारांसारखे काम करणारे आहेत हे यांनी अनेक वर्ष प्रयत्न करून मला खरंच खूप हे वाटतं मग आता मी जगभरामध्ये ग्राउंड वॉटरला स्प्रिंग्सना स्ट्रीम्सना कसं ट्रीट करतात बघितलं आहे आणि हे एका छोट्या झऱ्याला वाचवत आहेत गेली चाळीस वर्ष एक झरा एक झरा आणि जेव्हा आपण टँकर आणतो बावधनमध्ये मी राहते आम्ही टँकर्स आणतो उन्हाळ्यामध्ये तेव्हा ह्या झऱ्यावरती आता बिल्डिंग होणार आहे तर काय उपयोग आहे म्हणजे पुण्यामध्ये आपल्यासारखे एवढे नागरिक आहेत आपण एवढे कार्यक्रम घेतो अशा संस्था आहेत आणि एक गोष्टावरती जर आपण प्रेशर ग्रुप नाही तयार करू शकलो तर uh, मला वाटतं की बाकी मला वा ते बाकीच्या गव्हर्नमेंटला काय कमिशनर सारखे बदलत असतात दर कमिशनर येऊन आम्हाला नवं प्रॉमिस देऊन जातात आणि ते सहा महिने त्यांचं काही जात नाही आपलं जातं आहे त्यामुळे आय होप वी कॅन कम टुगेदर हेल्प पीपल लाईक देम कारण दे आर हेल्पिंग अँड ऑल्सो ऑर्गनायझेशन्स लाईक जीवितमध्ये धन्यवाद